चलो तर मग आज आपण आता परत सुरू करूया. आता आपलं काय म्हणतो 11 दिवस आहे, तर मग जर तुम्ही नीट फॉलो करत असाल तर मला विश्वास आहे की खूप चांगली तुमची पण तयारी झाली असणार, नाही का? आणि असं जाणवत असेल की हळूहळू आपल्या भरपूर गोष्टी सुधारा लागल्यात, खूप नवीन टॉपिक्सचे इंट्रोडक्शन झालं असणार, कारण आपण कसं कन्व्हेन्शनल काही काही टॉपिक्स करतो आणि राहून जातं खूप गोष्टी. तर चला चला आज करूया. सी आता हा प्रश्न आहे, काय म्हणतो की एकदम सोपा आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की त्याने गिवन दिले, गिवन मध्ये प्रॉपर काय दिले, √15 दिले, ह्याचा अर्थ काय? त्यांचं म्हणणं असणार की √15 करा. बघा आता √5/3 ची आपल्या व्हॅल्यू काढायची आहे. आपल्या जर 5 ला 15 करायचे तर काय करणार? √3 करणार, बरोबर. इथं √3 केलं आणि ह्याचा रूल काय असतो? वरती पण इंटू केलं की खाली पण इंटू करायला लागतं, बरोबर. ठीक आहे, आता बघा इथं काय होतं, हे √15 होते आणि आपण एक सेपरेट करू √3 × 3. म्हणजे काय होणार आता? सिम्पल आहे, हे बघा इकडं आता √15 दिलंय आपलं 3.88 इथं दिलंय, त्यामुळे आपण ते लिहिलं. आणि डिवायडेड बाय काय? तर √√3 × 3 म्हणजे नुसतं 3 येणार. झालं तर 3 ने डिवाइड करायचं, 3 1 जा, हे बघा 3 1 जा 3, 8 राहिलं, 3 2 जा 6 2 28, 3 9 जा 27 म्हणजे 1 झालं, म्हणजे 0, 3 3 जा 9 म्हणजे बघा 1.2293. ठीक आहे, असं आहे, इतकं सोपं होतं. सोपं होतं, इतकं असं काय अवघड नव्हतं. आता पुढचं बघू, आपल्याला एक आहे, चल आपल्याला एक दिले की आपल्या ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे. सी बघा की एकूण किती आहेत, 1 2 3 4 5 6 6 जण आहेत, बरं. अजून काय दिले? सी ही एफ ची बहीण आहे, बरं. ठीक आहे, आता युद्ध आपण काढूया. सी काय आहे? बहीण आहे, म्हणजे आपण गोल केलं आणि एफ ची एफ केलं. एफ भाऊ आहे का बहीण आहे माहित नाही आपल्याला, लिंग माहित नाही, देऊ सोडून. हे बघा अजून काय दिले? बी हा ई च्या पतीचा भाऊ आहे. ठीक आहे, आपण इथं कंडिशन दुसरी इथं लिहू. आपण बी कोण आहे? तर हा काय? ई ई काय म्हणतो की ईचा जो पती आहे ना त्याचा भाऊ आहे, बरं. ठीक आहे, म्हणजे काय की बी भाऊ आहे हे येणार, इथं येणार आणि हे बघा आलं, बरोबर. हे बघा बी हा ईचा पतीचा भाऊ. आपल्याला हे मधलं बॉक्स कोण आपल्याला माहित नाहीये. ठीक आहे, अजून काय दिले? बघा की डी हे ए चे वडील आहेत. आता आपल्याला अजून डी दिले का नाही दिले, माझं तिसरं कंडिशन काढूया. की डी कोण आहे? तर ए चे वडील आहेत. आपण ए काढलं आणि ह्याला वडील केलं, बॉक्स केलं. हा आणि काय आहेत? तर एफ चे आजोबा आहेत, म्हणजे डी हे एफ चे आजोबा आहेत, म्हणजे एफ इथं खाली येणार. झालं, एवढं कळलं. आता बघा अजून काय दिले? बघा की गटात 2 वडील 3 भाऊ आणि 1 आई आहे. तर आई कोण? आपल्याला असं दिले. बघा आता आता ही कंडिशन आपण इकडे लिंक करूया. एफ आहे आणि इथं सी. झालं, आणि आपल्याला अजून काय दिलेलं आहे? आता कुठं हे बसतंय बघायचं काय आपल्याला. बघा गटात काय दिले? की गटात 2 वडील आहेत. आता डी एक वडील आहेच एवढं एक कळालंय, म्हणजे आता काय असणार? तर ए असणार आपला वडील असणार. आणि बघा ही कंडिशन इथं बसते आणि बी. बघा 2 वडील आहेत, बरोबर. 3 काय म्हणतो की 3 भाऊ आहेत, म्हणजे एफ चे लिंग भाऊ येणार. आणि 1 आई आहे. 1 आई कोण आहे? 1 टी आई आहे, ई आई आहे. आई कोण आहे? तर ई कळत आपल्याला. असं काय आहे? मी पण आता तिथं सॉल्व्ह करतोय, राईट. मी काय असं आधी सॉल्व्ह करून प्रिपरेशन येत नाही, बघतो आणि सॉल्व्ह करतो. कसं असतं, क्वेश्चन वाचायचं आणि जसं आपण वाचतो ना तसं सॉल्व्ह करत राहायचं. हां, निघून जातो उत्तर. आता बघू आपण. बघा पॉइंटिंग टुवर्ड्स अ पर्सन इन फोटोग्राफ, बरं. ठीक आहे, अंजली सेड. आता अंजली अंजली काय म्हणते? तर ही इज द ओनली सन ऑफ द फादर ऑफ माय ब्रदर्स सिस्टर. आता हे कसं करायचं? उलट जायचं असतं. बघा ही माय सिस्टर्स ब्रदर, म्हणजे बघा इथं आता अंजली करूया. अंजलीची एक सिस्टर आहे आणि आता ही जी सिस्टर आहे ना, तर हिचा भाऊ, बरं. ठीक आहे, सिस्टर्स ब्रदर. आणि काय आहे? तर ही इज द ओनली सन ऑफ द फादर ऑफ माय सिस्टर्स ब्रदर, म्हणजे माझ्या सिस्टरची ब्रदर आहे ना, तर त्याचा जो फादर आहे तो काय आहे? तो सन आहे, बरोबर. म्हणजे आपला हा पर्सन असणार, बरोबर. म्हणजे हा जो माणूस आहे तो आपला आन्सर आहे. बघा की बघा अंजली म्हणजे अंजली काय करते? ह्या माणसाकडे बोट करते आणि म्हणती की माझी जी बहीण आहे तिचा जो भाऊ आहे त्याच्या वडला काय म्हणतो की त्याच्या वडिलांचा मुलगा. मग आता इथं अंजली आहे आणि इथं भाऊ आहे, तर मग आता हा कोण असणार त्याचा? तर कझिन. चालेल का? कझिन येते उत्तर. असं आहे. आय गेस बघू, 42% अंजली सेड ही इज द ओनली सन ऑफ माय ऑफ द फादर ऑफ माय सिस्टर्स ब्रदर, बरोबर. म्हणजे अंजली फिमेल आहे, माझी सिस्टर्स ब्रदर. ठीक आहे, चला आता पुढचं बघू.
बघा, सम बर्ड्स आर माउंटन, हे सम बर्ड्स आलं, काहीच आहेत माउंटन आहेत बर, ठीक आहे. ऑल माउंटन आर ईगल म्हणजे काय असं येणार, बरोबर. ऑल माउंटन आर ईगल, अजून काय, नो ईगल इज आउल, एकही ईगल आउल नाही, आउल नाही आहे. चला आता आपण कन्क्लुजन बघू. हे बघा, सम माउंटन आर नॉट ईगल, बरोबर आहे का. बघा की काही माउंटन नाही, सम माउंटन आर नॉट आउल, बरोबर आहे. कारण कारण सर्व माउंटन ई आहे, आपलं ई ईगल आहे, आणि ई आणि ओ मध्ये कनेक्शन नाही, म्हणजे हे बरोबर आहे. सम बर्ड्स आर ईगल, बरोबर आहे. कारण सम बर्ड जर माउंटन आहे आणि सर्व माउंटन हे ईगल आहेत, हे आणि सम माउंटन आर ईगल. आता काय म्हणतो, कन्क्लुजन काय, अजून काय, की सम माउंटन आर ईगल, तेच केलंय ना, सम माउंटन, बरोबरच आहे की. आधी तर आपलं काय, सर्व माउंटन ईगल आहे आणि आपलं सम माउंटन आर ईगल दिले, म्हणजे तीन, 1 2 3 अशा तऱ्हेने ऑल आर करेक्ट. आता बघा, आय गेस आत्ताची कंबाईन झाली की 2022 जी कंबाईन झाली ना, तर त्याचा हा प्रश्न आहे, त्यामुळे म्हणलं हा घेऊ. कारण काय म्हणतो की, म्हणलं आपण स्वतःची पण गणितं घेणार आणि काय काय आपलं एक्झामला आलेली पण गणितं घेणार आहे. आता आपल्याला सोपं दिले बघा, आपल्याला हे दिले, अजून काय दिले बघा, प्रवाशांची एकूण संख्या 8,500 आहे, बर, ठीक आहे. अजून काय दिले, तर गाडी एस एम आणि एल यांची मिळून सरासरी प्रवासी संख्या किती. आता मी नॉर्मली कसं करणार, की गाडी आपलं एस एम आणि एल, आता हे किती आहेत बघू, आपण बघू गाडी एस किती आहे, 24, एम किती आहे, एम 20, आणि एल एल किती आहे, 15, म्हणजे किती आलं, 59, 59 आलं. हा, म्हणजे बघा, हे 59% आहे, आणि आपल्याला काय काढायचे, ह्याची सरासरी काढायची आहे, आणि त्यानंतर ह्याला कन्वर्ट करायचं आहे. हा, म्हणजे बघा आपल्याला अजून काय असतंय, बघा 100% म्हणजे किती, 8,500, आणि आता 59% आपण काढू शकतोय. हा, 59% म्हणजे एक्स. आधी आपण सरासरी काढूया. हे बघा, 59% डिवाइडेड बाय 3 केलं ना, तर आपली सरासरी निघते. आणि हे कट होतंय का, तर 5, हे नाही नाही म्हणजे हे कट होत नाही. म्हणजे आता मग आय गेस मग सगळ्यात बेस्ट काय पडेल, आपण ना जे परसेंटेज दिले त्याच्यावर ना काढू. आता आपण एस काढू. आता एस किती आहे बघा, तर 24%, म्हणजे काय, 8500 इंटू 24/100. हा बरं, चला ट्रेडिशनल मेथड जाऊ. एम एम काय आहे, एम आहे 20%. चला मग 20% निघतंय. हा, 8,500, हे तर 10%, 850, आणि 20% डबल असणार, म्हणजे किती असणार, 800, 1600, म्हणजे 1700 असणार, ठीक आहे. प्लस आता एल एल काढायचं, एल किती, 15%, ठीक आहे. म्हणजे किती, की 10% मायनस 5%, म्हणजे 850, हे 10%, आणि 5% म्हणजे हे बरोबर निम्म, म्हणजे किती येत आहे, 425 येत आहे. 5712 प्लस 1275, आपल्याला हे काढायचं, आणि डिवायडेड बाय काय, तर 3, कारण आपल्याला सरासरी काढायचे. 0 ला 0 गेलं, 0 ला 0 गेलं, म्हणजे बघा आपल्याला आता 85 × 24 काढायलाच लागणार, ह्याला माझ्या मते काही चान्सेस नाही आहे. 85 × 24 काय येणार होतं बघू, 4 5 20 0, 8 4 32, 32 34 0, 5 2 10 0 1, 8 2 16 17, 0 4 7 8 19 0, 2, म्हणजे हे किती येत आहे आपल्याला बघा, 2040 प्लस 1700 प्लस 1275 डिवायडेड बाय 3, आपल्याला असं काढायचं आहे. चला आता मग आपण हे ऍड करूया. मी कॅल्क्युलेटर बघतो एक मिनिट. 2040 प्लस 1700 प्लस 1775, किती येते, 5015 येते, आणि आपल्याला डिवाइड बाय 3 करायचं आहे. डिवाइड बाय 3 केलं की किती येते, 1671.66 येते, म्हणजे बघा, म्हणजे 1672. आयोगाचा आलेलाच प्रश्न आहे, त्यामुळं हे असं होतं की दरवेळी आता जे मी नॉर्मल परसेंटेजनी करतो ते आणि उत्तर निघत नाही, म्हणजे काही काही ट्रेडिशनल मेथडनी जायला लागतं. ठीक आहे, आता बघू आपल्याला अजून काय दिलंय. चला एकच क्वेश्चन आहे का ह्याचा, अंतर अंतर अंतर. हा, आता बघा, ह्या एका ह्याच्यातच 3 क्वेश्चन आहे, त्यामुळे आता हे जे आपण फिगर काढणार ते एकदम नीट काढायला लागणार ना आपल्याला. हे बघा, आपल्याला काय दिले, 7 लोक दिलेत. हा, बघा की ए इज सिटिंग 2 मीटर नॉर्थ टू बी, म्हणजे बघा की इकडे जर बी आहे तर मग ए किती आहे, ए इथं आहे, 2 मीटर आहे ए. अजून काय दिले, की बी इज सिटिंग 3 मीटर वेस्ट टू सी, म्हणजे इथं 3 मीटर येणार आणि इथं येणार सी येणार, ठीक आहे. अजून काय, सी
हु इज सिटिंग 4 मीटर नॉर्थ टू डी, म्हणजे इथं डी 4 मीटर, डी प्ले इथं खाली येणार डी. अजून काय, डी हु इज सिटिंग 6 मीटर टू द ईस्ट ऑफ ई, म्हणजे ई च्या उजव्या बाजूला. हा म्हणजे काय, डी च्या डाव्या बाजूला येणार आणि 4 मीटर आहे, म्हणजे किती म्हणलं तुम्हाला, हे 3 लिहायचं आणि इथं 1 लिहायचं, बरोबर 1. आणि हे काय आहे, तर हे आपलं ई आहे. आता ई, आता अजून काय दिलंय, थांबा मोठंच काढू म्हणजे सोपं जाईल. 3 मीटर आणि हे 1 मीटर, आणि हे काय आहे, हे आपलं ई आहे. अजून काय दिले, ई आपलं ई काय आहे, एफ आणि जी च्या मध्ये बसतो, बरोबर. म्हणजे आणि त्यातनं काय दिलंय, की जी इज सिटिंग 8 मीटर साऊथ टू एफ, 8 मीटर. म्हणजे बघा इकडं काय येणार, एफ येणार, इथं 4 येणार, इथं 4 आणि इथं जी येणार, बरोबर. कारण जी एफ च्या 8 मीटर खाली आहे आणि ई बरोबर आहे ना, मधून काटतोय. असं करेने ए बी सी डी ई एफ जी असं आपलं फिगर तयार झाली. एकदा फिगर तयार झाली की आपलं फास्ट मध्ये उत्तर निघतंय. एक मिनिट, अजून काय बघा, इथं आहे ई काय आहे, तर 6 मीटर टू द ईस्ट आहे. हा म्हणजे हे 1 नाही येणार, हे 3 येणार, कारण इकडचं 3 आणि इकडचं 3 एकूण. मी तसंच लिहिलंय ना, वजन आहे तर क्वेश्चन चुकलाय का काय, 6 मीटर लांब बसलाय, बरोबर आहे. चला आता आपल्याला काय काढायचं बघा, की डिस्टन्स बिटवीन सी आणि ई. आता बघा, म्हणजे बघा आपल्या इथं सी आहे आणि आपल्या इथं ई आहे. आपलं डिस्टन्स म्हणजे इथं असं ट्रायंगल तयार होतो. आता हे किती, हे 4 आहे आणि ह्या दोघांचं डिस्टन्स किती, 6 आहे. म्हणजे आपल्याला काय, हायपोटेनस काढायचा आणि आपला फॉर्म्युला माहित आहे. काय म्हणतो, सीई काय असणार, तर रूट ऑफ 6 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर, म्हणजे काय, रूट ऑफ 6 6 36 प्लस 4 4 16, म्हणजे किती, रूट 52 येत आहे, बरोबर. आता आपले आन्सर बघा, म्हणजे काय ना, कुठलं कोणतर बाहेर निघाले. आता रूट 52 म्हणजे काय, आय गेस 4 नी करू, 4 × 4 1 जा आणि 4 3 जा, बरोबर. म्हणजे काय येते, 2√13, बरोबर. 13 4 52 जे येते ना, 52/4, बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय येणार, की 2√13, कळलं. 2√13 असं तरी आपलं उत्तर येते. सपोज होतं, म्हणजे काय म्हणतो, हे काय असं अवघड नव्हतं. फक्त आपलं काय, म्हणजे आपल्याला हे माहित पाहिजे की रूट ते कसं काढायचं आणि कसं काढायचं, ज्यामुळे डिस्टन्स किती येणार, हे येणार. हा 2√13 हे काय, तर पीडीएफ आहे, नंतर आपलं इथं हे करू. इन विच डायरेक्शन इज ए विथ रिस्पेक्ट टू ई. आता बघा, आता ए कुठं आहे, ए इथं वरती आहे. ई कुठं आहे, तर ई आहे बघा, इकडं आहे, इकडं इकडं ई आहे. ए कुठं आहे, नॉर्थ ईस्टला आहे. चालो, म्हणजे आपलं उत्तर काय येणार, नॉर्थ ईस्ट, म्हणजे ऑप्शन नंबर 3. अजून काय, ई आणि एफ मधील अंतर हे बघा, ई इथं आहे आणि एफ कुठं आहे, एफ तर वरती आहे, किती, 4 आहे. सिम्पल डायग्राम कडे बघूनच आपलं निघतंय, ठीक आहे, सोपं होतं. चला आता बघू, हे बघा इथं काय दिले, बघा फॉलोइंग पाय चार्ट शो द परसेंटेज डिफरेंट डिस्ट्रीब्युशन ऑफ, हे एक एकूण फॅक्टरी मध्ये टोटल चॉकलेट किती, 25,000 आहे. तर इथं आपण टोटल लिहूया, टोटल किती आहे, 25,000. आता आपण क्वेश्चन वाचू, हे बघा, काळ्या कँडीज आणि पिवळ्या कँडीज मध्ये काय फरक आहे. तर आपण एक काय करू शकतो, काळ्या कँडीज एकूण काढायच्या, पिवळ्या कँडीज एकूण काढायच्या, त्यानंतर फरक काढायचा. तसं करायचा का, नाही, आधी काय करायचं, मग परसेंटेज काढून घेऊ, नंतर त्या परसेंटेजला कन्वर्ट करू. बघा काळे किती आहे, 15 आहे, आणि आपलं पिवळं म्हणजे येल्लो किती आहे, 35 आहे. म्हणजे 35 − 15 किती, 20 येते. म्हणजे आपल्याला काय, आपलं 20% हा फरक आहे आणि 20% एकूण ह्याचा काढायचा आहे. आता हे 25,000 आहे, बरोबर. आता 25,000 आणि या 25,000 10% काय येणार, 2500, बरोबर. आणि 20% म्हणजे काय, डबल होणार, 2500 × 2500 म्हणजे 5,000 उत्तर निघलं. बघा, व्हॉट इज डिफरंट बिटवीन ब्लॅक कँडीज अँड येलो कँडीज, ब्लॅक आणि येलो मध्ये काय फरक आहे आपल्याला दिले. बघा आता आपल्या ब्लॅक किती आहे, 15 आहे. आय गेस तेच आता आपण केलं, बरोबर. बघा, व्हॉट इज द एव्हरेज कँडीज ऑफ रेड ग्रीन आणि व्हाईट, लाल हिरवं आणि पांढरं. लाल, बरोबर ना, लाल हिरवं आणि पांढरं. आता बघू, लाल लाल किती आहे, लाल आहे 25, हिरवं किती आहे, हिरवा आहे 10, आणि पांढरं पांढरं किती आहे, 15. म्हणजे एकूण किती येते, 0 2 3 2 3 4 5, 50. हा, म्हणजे 50, आपलं 50% डिवायडेड बाय 3. आता आता 50% डिवायडेड बाय 3 हे फ्रॅक्शन मध्ये येते. म्हणजे आपल्याला सरळ आपण काय करू, पंच एकूण 50% काढूया. आता 25,000, 25,000 50% किती, 12,500, बरोबर. आणि 12,500 ला आपण डिवाइड बाय 3 केलं तर आपलं काय ॲव्हरेज येणार, 3 1 जर 3, बघा 3 4 12, 5, 1 मिनिट, 12,500 डिवाइड बाय 3 आपण करूया, 12,500 डिवाइड बाय 3,
3 4 12, 3 1 3 आणि 2 कॅरी, 3 6 18, परत 2 कॅरी, 3 6 18, हा म्हणजे 0.666 म्हणजे काय येणार, 4 1 6 7 असं येते. सोपं होतं, फक्त आपल्याला माहित पाहिजे इथं की ऍव्हरेज म्हणजे काय, काढायचं कसं. हा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या एकदा आल्या की आपलं होऊन जाते. ठीक आहे, अजून आपल्या काय दिलं बघा, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ब्लॅक अँड व्हाईट टुगेदर आणि रेड आणि येल्लो टुगेदर. चला आता काय करायचं, पर्सेंटेज बघायचं की ब्लॅक आणि व्हाईट टुगेदर, ब्लॅक आणि व्हाईट किती आहे बघा, ब्लॅक आणि व्हाईट किती, 15 आणि 15 म्हणजे 30 टुगेदर, मायनस काय रेड आणि बघू एकदा, ब्लॅक अँड व्हाईट टुगेदर आणि रेड आणि येल्लो. आता रेड आणि येल्लो, रेड किती आहे बघा इथं 25 आहे, येल्लो किती 35 आहे, 25 आणि 35 किती 60, हा म्हणजे 30 - 60 म्हणजे आपल्याला डिफरन्स काढायचा, म्हणजे 60 - 30 म्हणजे 30, म्हणजे आपल्याला काय 29% काढायचा आहे, 30% निघाला की डिफरन्स. आता हे बघा एकूण किती आहे, 25,000 आहे बरोबर, 10% काय येणार राईट बाजूने एक डॉट देणार 2500, हा आणि 30% काय इंटू 3 म्हणजे 2500 × 3 म्हणजे 7500. असं आहे, सोपं आहे. आता बघा हा हे काय म्हणलं, काय एकच आहे डिफरन्स काढायचा, डबल डिफरन्स काढायचा, त्यात मध्ये प्राइम नंबर निघतात, डबल नंबर हे निघतं. तर आता ह्या बघा यातलं डिफरन्स काय आहे, +8 आहे बरोबर, यातलं काय आहे +16 आहे, यातलं किती आहे 24 आहे बरोबर. झालं 8 चा पाडा आहे, 8 1 8 2 16, 8 3 24, 8 4 32 असणार, म्हणजे 198 + 32 म्हणजे 0 आणि 0 म्हणजे किती 230 बरोबर, सिम्पल 230 आलं. ठीक असं आहे, हे मस्त आहे बघा की रिव्हर्स आहे, असे क्वेश्चन दिलेत मुद्दाम घेतले, कारण असा क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. कारण जर तुम्ही मेन जर पेपर बघितला तुम्हाला कळतं की रिझनिंगचं जास्त असतं कधी पण क्वेश्चन पेपरमध्ये, आणि आपण रिझनिंगची नीट प्रॅक्टिस नाही केली की आपण उडतो. आता माझा असाच प्रश्न होता, उडला. आता आपल्याला आतापर्यंत आपण काय करतो, फिगरवरनं सेंटेन्स काढत होतो, आपल्याला सेंटेन्सवरनं फिगर करायचं आहे बघा आपल्याला. आणि बघा आता कसं करायचं माहितीये का, आपलं सिलॉजिझम जसं आपण काढतो ना तसं काढायचं, उत्तर निघतं आपले. बघा सेंटेन्स काय, सर्व ए हे बी आहेत, ए लिहिलं आणि सर्व ए बी आहेत, बरं ठीक आहे. अजून काय लिहिलं, एकही बी हा सी नाही, बरं ठीक आहे, एकही बी हा सी नाही, सी इज वेगळं. आणि अजून काय लिहिलं, एकही ए हा सी नाही, म्हणजे तेच. म्हणजे आपल्याला काय कदाचित ते बघा, आपल्याला असं अशी फिगर काढायची, आणि अशी फिगर कुठे आहे बघा, पहिला इथंच आहे. काय ह्याला म्हणतात रिव्हर्स सिलॉजिझम. हा रिव्हर्स सिलॉजिझमचे प्रश्न येण्याचे खूप चान्सेस आहेत, आणि ह्याची जर आपण नीट प्रॅक्टिस केली ना, म्हणजे जास्त पण नाही, 25-50 प्रश्न केले ना तरी आपल्याला आयडिया येऊन जाते. पण आपल्याला माहीतच नसलं हे सॉल्व्ह कसं करायचं ना, मग अवघड होतं, कारण एक्झामच्या वेळी मग आपण घाबरतो, आपलं होतो की अरे आता काय करायचं बरोबर. असं हे म्हटलं तुम्हाला आपलं ए बी सी डी लिहायचं, ए बी सी डी लिहिलं तुम्हाला कळतंय बघा हे काय माहिती का, बघा हे बघा ए बी सी डी, तर इथनं काय केलंय, इथनं डी ला पुढे गेलंय आणि सी ला मागे गेलंय बरोबर, ए डी सी. इथं पण तसंच केलंय बघा, डब्ल्यू एक्स वाय झेड, आपलं काय म्हणतो इथं 2 सोडून पुढे गेले झेड आणि वाय मागे आले बघा, एल एल एम एन ओ पी बरोबर. इथं काय केलंय, एल ना म्हणतो ओ ला 2 पुढे गेले मागे आले, आणि इथं ओ ओ पी क्यू आर एस, इथं काय झालंय फक्त ओ नंतर एस ला गेले, म्हणजे 3 घर सोडलेत, आणि मागे इथं काय 2 घर, आपलं काय म्हणतो की आपलं 2 घर सोडत होते बरोबर, आणि 2 घर सोडत असल्यामुळं हे बरोबर होतं, म्हणजे हे एक काय आहे ऑड मॅन आउट आहे. हा त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आहे उत्तर आहे. चला निष्कर्ष काढायचा आहे, हे बघा की एखादा उमेदवार देशात आयोजित केलेल्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्यास उत्सुक असल्यास काही पात्रता निकष आहे त्याचे पालन करणे आवश्यक आहे. म्हणजे काय की हे बघा एक देश आहे, हा त्यात स्पर्धा परीक्षा करण्यासाठी उत्सुक आहेत का, आहेत. आणि काय की अर्ज करायला परवानगी आहे, आहे. अजून काय पात्रता निकष असतात आणि ते करणं आवश्यक आहे, म्हणजे पात्रता निकष जर पात्र असलं तरच तो देऊ शकणार. आता निष्कर्ष कन्क्लुजन काय बघा, हे जगा जर एखाद्याने सर्व पात्रता निकष पूर्ण केले तर तो ती परीक्षा अर्ज भरू शकतो. बरोबर लिहिले बरोबर, कारण तेच आपण इथं लिहिले सेंटेन्स मध्ये की जर आवश्यक आहे आणि पात्रता जर तो पूर्ण करत असला तर देऊ शकणार. पहिलं बरोबर आहे. दुसरं बघू, इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेला कोणताही विद्यार्थी व्यक्ती स्पर्धा परीक्षेत बसण्यास पात्र आहे. बघा इथं 12वी ग्रॅज्युएशन असं काही लिहिले का, नाही लिहिलं, म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कधीच निष्कर्ष निघत नाही का, त्यामुळं हे चुकलं, म्हणजे फक्त फर्स्ट इज राईट. ठीक आहे, ऐसा आहे. हा मस्त आलाय हा प्रश्न, हे बघा की हा एक फास आहे आणि काय म्हणतो हे 2 पोझिशन दिलेत, तर आपल्याला विचारले की 2 च्या तळाशी कोण आहे. हे बघा पहिलं इथं काय दिसतंय की 2 च्या उजव्या डाव्या बाजूला काय आहे, 4 आणि 6 आहे, आणि दुसरं इथं काय दिसतंय,
पाच आणि तीन आहे, ह्याचा अर्थ काय की दोनला लागून पाच आणि तीन आहे, म्हणजे इथं पाच असणार, इथं तीन असणार, किंवा इथं तीन असणार आणि इथं पाच असणार. आणि आता आपल्याला इथं काय विचारलंय की दोनच्या तळाशी कोण आहे, म्हणजे असा एक कुठला नंबर आहे जो आपल्याला इथं दिसतच नाहीये, तो असणार एक असणार, बरोबर, एक इथं असणार इथं, मग दोनच्या तळाशी असणारा नंबर काय, 100% एक. ठीक आहे, असं आहे. हे बघा की आकृती एम्बेड केली म्हणजे काय की ही आकृती ह्या खालील पैकी कशा ह्याच्यात बसती. आता बघा जर तुम्ही हे बघितलं, इथं एक डॉट आहे पण इकडं हे असं असं हे बसतं का, तर बसत नाही, त्यामुळे हे गेलं. हे बघा इकडं ना जर असं असतं तर एक वेळ झालं असतं, पण ना हे बघा ही जी आकृती ही मिडलला काय, ह्याला गॅप आहे, हा, त्यामुळे हे भरतच नाही, त्यामुळे हे पण गेलं तर हे पण गेलं. इकडं पण बघा इकडं ना अशी बसती पण इथं एकमेकाला हे टच करतं आणि टच नाही केलं पाहिजे, त्यामुळे ही पण बसत नाही. आणि बघा आता तुम्ही म्हणणार इथं कुठं बसते, बघा अशी बसते. ठीक आहे, याच याला घेतलं आणि ओ आपण असं फिरवलं ना की हे येतं, त्यामुळे हेच उत्तर आहे. अशा टाइपची गणित येतात, SSC ला ते येतात, त्यामुळे आपल्या इथला पण येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. सिम्पल. आता पुढचं बघू, दिले इथं म्हणलं तुम्हाला काय करायचं, सिम्पल आहे, ऑप्शन उचलायचं आणि डायरेक्ट करायला बघायचं. इथं काय दिले, प्लस आणि डिवाइडचं अदला बदल करायला सांगितलंय. बरं चला बघू, 12 - 8 डिवाइड आहे, बरोबर, मग खाली जाणार डिवाइड बाय 12 × 9 आहे जसं, आणि इथं +3 = 9 येते का बघायचं. आता 4 × 1 = 4, 4 × 3 = 12, 3 × 1 = 3, 3 × 3 = 9, 12 - 3 + 3 + 3 बरोबर आलं ना, 3 × 3 = 9. एक मिनिट मी काय तो चुकले वाटतं, प्लस प्लस आणि डिवाइड हे करायचं आहे, डिवाइड 4, हा 1 मिनिट, 4 × 2 = 8 आहे, 2 जा, हा म्हणजे इथं काय येणार, 3 × 2 येणार, म्हणजे किती हे -6 येणार, बरोबर, म्हणजे 12 - 6 + 3 म्हणजे 12 - 3, तेच म्हणजे 12 - 3 = 9. ठीक आहे, त्यामुळे अशा तऱ्हेने पहिलं उत्तरच ह्याच्यात बरोबर आलं. जर आलं नाही तर म्हणलं डायरेक्ट पुढचे ऑप्शन चेक करायचे, निघून जातं उत्तर. हे मिरर हे मुद्दाम टाकलंय काय, आणि इथं काय आहे, इथं मिरर ना डाव्या बाजूला, आपल्याला हे जी सवय आहे, तर मेन काय म्हणलं करायचं, जे मिररच्या एकदम जवळ आहे ते आहे तसं काढायचंय. बघा हे उभं आहे तसं आहे, असं आहे आणि असं. ठीक आहे, आणि इकडं पण काय येणार, असं लांब आणि असं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय की असं बघायचं, जिथं फिगर मध्ये इथं एन आहे, बघा इथं एन आहे, इथं एन आहे, इथं एन आहे, आणि हे गेलं. ठीक आहे, अजून काय दिले, हे बघा की हे दोन हे आणि हे दोन इमेज आहेत, हे एकमेकाला मिरर आहेत, हा, म्हणजे इथं पण कसं असणार, इथं पण असं असं आणि असं असणार. बघा हे तर एन आणि एन सेम सेम दिले, म्हणजे कट होत आहे, आणि बघा हे पण कट होत आहे, त्यामुळे हे येतं. ठीक आहे, मिरर इमेज, मिरर इमेज स्टेटमेंट कन्क्लुजन, हे अवघड नाही आहे, फक्त हे जे ना जर अशी एकदाशी गणित कम्प्लीट करायची, गणित केली की होऊन जातं. आपण आता काय दिले बघू, हे बघा 7 वर्षापूर्वी सचिनचे वय अजय पेक्षा दुप्पट होते. 7 वर्षापूर्वी दुप्पट होते, आता दुप्पट आहे का, आता तर ऑफकोर्स नाहीये, तर मग आपण काय करूया माहितीये का, चला ठीक आहे, ह्या पैकी करू, आता पास्ट मध्ये घेऊया काय, आता पास्ट मध्ये अजय आणि सचिन, सचिनचे वय अजय पेक्षा दुप्पट होते, म्हणजे अजय जर पास्ट मध्ये जर एक्स असलं तर सचिन कोण असणार, 2x असणार, हा. आता जर आपण प्रेझेंट मध्ये आलो, प्रेझेंट मध्ये म्हणजे काय, 7 वर्षानंतर, म्हणजे x + 7 आलं हे जर प्रेझेंट, आणि हे जर किती येणार, 2x + 7. ठीक आहे, आता आपल्याला काय दिले बघा, जर अजून 6 वर्षांनी सचिनचा आणि अजयचा वयाचा रेशिओ 20:7 आहे, आता अजून 6 वर्षांनी म्हणजे काय, बघा हे प्रेझेंट पासून अजून 6, म्हणजे x + 7 + 6 = 7 आणि 6 किती 13, बरोबर, x + 13 / 2x + 7 आणि 6 13 येते ना, येस, बरोबर ना, असं करा 13, हे जर आपल्याला रेशो दिलंय 20/27 झालं. आता हे आपल्याला काढायचंय, आपल्या सचिनचे आजचे वय काढायचंय, मग आता हे कसं येणार, 20/27 कट होते का, हे नाही, 2 ने नाही जात, 7 8 9, 3 ने 4 ने नाही जात, 5 ने नाही जात, 6 ने कशानेच होत नाही, म्हणजे आपल्याला मल्टिप्लायच करायला लागणार. हा चला करू आपण, 27x + 13 × 27 हे करायचं नाही मल्टिप्लाय, = 20 × हे म्हणजे 40x, 40x + 13 × 20. ठीक आहे, आता मग काय करूया, तर काय म्हणतो, आता हे जे 27 आहे हे इथं घेऊया, म्हणजे 40 - 27 किती आलं, 13 झालं, 13x, आणि हे आहे तसं 13 × 27 - 13 × 20,
ठीक आहे, भारी आहे. आणि आता काय करायचं आपण, 100% बघा, इथं 13 आहे तर 13 कॉमन घेऊ. 13 कॉमन घेतलं, आतमध्ये काय राहिलं, 27 - 20 राहिलं, इज इक्वल टू 13x. सिम्पल, तेच त्या मुद्दाम असं दिलं असते, 13 गेलं 13 गेलं, आणि 27 - हे म्हणजे एक्स किती आलं, 7 आलं, निघलं निघलं बघा. तर नाही, अजून नाही निघलं, आपल्याला काय काढायचंय, सचिनचं आजचं वय काढायचंय. आणि सचिनचं आजचं वय काय आहे, 2x + 7 आहे. आणि एक्स 7 आलं म्हणजे किती आलं, की 7 × 2 = 14 येणार. हा, सचिनचे आजचं वय बरोबर 14, आणि 14 + 7 हे किती येणार, 21, बरोबर आहे ना, बरोबर आहे, ठीक आहे. अशा तऱ्हेने आपलं हे असं येते. एकच मिनिट मी जर असं चेक करतो, 7 वर्षापूर्वी सचिनचे वय एवढे होते, आज काय असणार, 14 आणि 7 वर्षापूर्वी बरोबर 21, ठीक आहे, ऑप्शन येत आहे आपलं 21 असं होऊन जाईल. अशा तऱ्हेने आजची PDF झाली, ठीक आहे. काय प्रॉब्लेम असले तर सांगा, बघू आपण, विचार करू.